आपल्याला माहितीच असेल की कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे आणि जुईनगर आपला जो प्रभाग आहे त्यामध्ये कोरोनाचे पेशंट खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत. आपल्याला आमच्या माध्यमातून एवढीच नम्र विनंती आहे की आता महाराष्ट्र शासनाने काही प्रमाणामध्ये लॉकडाऊनचं सांगितलं आहे की शुक्रवार आणि शनिवार पूर्णपणे लॉकडाऊन राहणार आहे, त्यामुळे आपण फारसंच घाबरून जाऊ नका. आपल्या घरामध्ये पुरेसा अन्न भाजीपाला सगळ्या गोष्टी साठा असतो, किराणा माल वगैरे पुरेशा प्रमाणात आहेत आणि ही सगळी मेडिकल किराणा माल ही दुकानं आपल्याकडे चालू असतातच, काय ते फारशी बंद नसतात. पण त्यातली त्यात आपण जर दुकानावरती गर्दी केली तर त्या दुकानाच्या गर्दीवरती एखादा माणूस जर पॉझिटिव्ह सापडला तर खूप सारा प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या माध्यमातून लोकांच्या अफवा पसरवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू असतं. आमची आपल्याला एक विनंती आहे की बघा, तुम्हाला माहिती असेल की सरकार रोज सांगतंय की लसीकरण करा, लसीकरणाची मोहीम राबवा आणि लसीकरण जास्त प्रमाणात घ्या. आता पालिकेने निशुल्क लसीकरण चालू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण या जे शिवणे आपले USP सेंटर आहे, परत माता मेणताई ठाकरे जे हॉस्पिटल आहे निरुळला, त्या तिथे तुम्ही जर गेले तर मोफत लसीकरण सेवा उपलब्ध होईल. किंवा आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपल्या लसीकरणाची सुविधा जी आहे ती 250 रुपये देऊन ठेवलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा की अफवांवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका. कारण का आपण बघत असतो की मोबाईलवरती दुनियाभरचे खोटे प्रमाणात जे मेसेज आहेत ते जास्त प्रमाणात येत असतात आणि ते येऊ नये. आणि त्यासाठी किंवा ते आल्यानंतर आपण त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. किंवा त्या ज्या निगेटिव्हिटी येणाऱ्या तुमच्या न्यूज आहेत त्या न्यूजकडे तुम्ही लक्ष न देता फक्त पॉझिटिव्हिटी तयार करा. आणि त्यातून सुद्धा एखादा माणूस जर पॉझिटिव्ह झाला आणि त्याला जर कुठला इंजेक्शनची गरज लागते, रेमडेसिव्हिर वगैरे आहे आपले इंजेक्शनचे, बरोबर आहे, किंवा त्यांना ऑक्सिजन बेडची उपलब्धता लागते किंवा नॉर्मल बेडची उपलब्धता लागते, तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. आणि 24 तास आपल्या संपर्कात आहोत. पण महत्वाचं म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा, काय असतं, ज्यावेळी नवी मुंबई आपल्या आजूबाजूची जी लोक असतात त्यांना ऍडमिट करण्यासाठी ज्यावेळी बेड मिळत नाही, मग आपण जी बाहेरची लोक असतात, आम्हाला खूप सारे फोन येतात असे की आमचा पेशंट मुंबईत आहे, आमचा पेशंट गावी आहे, किंवा आमचा पेशंट रायगड जिल्ह्यात आहे. पण काय होतं, माणुसकीने आपण सहकार्य करू शकतो पण काय होतं शेवटी इकडच्या लोकांना हलवणार कुठे ना. आणि तुम्हाला माहित नसेल की घरी एखादा माणूस आहे त्याला फक्त कोरोना झाला आहे हे समजून तो घाबरूनच त्याचा ऑक्सिजन लेवल कमी व्हायला सुरुवात होते. काही घाबरू नका, कोरोना हा फार काय एकदम तुम्हाला म्हणतात ना कुठेतरी संपूर्ण आजार होत नाहीये. पण कसं होतं त्यात की माणसाने काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. घाबरल्याने माणूस जास्त संपत चाललाय, त्यापेक्षा तुम्ही निवांत राहा की सारखं ऑक्सिजन लेवल चेक करत बसण्यापेक्षा थोडस वेळ द्या स्वतःच्या शरीराला, योगा वगैरे करा आणि आपण लवकरात लवकर महापालिकेतर्फे तुम्हाला कुठे ना कुठे बेड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करत आहोत, नाहीतर अन्यथा आपण कुठेतरी प्रायव्हेटमध्ये बेड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करतो. पण जो माणूस घरी असतो तो खूप मोठ्या प्रमाणात माहित नाही घाबरलेला असतो. आणि त्यानंतर सुद्धा काही लोकांना आम्ही बेड मिळवून दिलेले आहेत. बघा काय असतं, पालिकेच्या पण डोक्यावरती खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण असतो. एखाद्या ठिकाणी थोडीशी सुविधा कमी असं झाली तर ते खूप आढावडा असं करू नका की हे जे आपले डॉक्टर, सेवाकरी, पर्यटन कर्मचारी आहेत हे सगळे आपले म्हणतात ना आपला जीव वाचावा म्हणून वारंवार प्रयत्न करत असतात. तर आमची आपल्याला खूप कळकळी विनंती आहे की डॉक्टर आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहे, पोलीस प्रशासन आहे, शासकीय कर्मचारी इतरस्थ जे आहेत त्या सगळ्यांना आपण विनम्रपणे गोड आणि स्मित हास्य द्या. त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही जे केलेलं काम आहे, कारण का माहित असेल तुम्हाला आपला एक माणूस ऍडमिट केल्यानंतर त्याच्या मागे लागणारी जी यंत्रणा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते. पालिकेतील जे कर्मचारी तुम्हाला कल्पना नसेल की वरच्या आयुक्त लेवल पर्यंत सगळे खालचे लोक सगळेच्या सगळे काम करत असतात, फक्त आपल्याला ती माहिती नसतात. पण आपलं दिलेलं एक स्मित हास्य त्यांना खूप ऊर्जा तयार करून देते जास्त काम करण्यासाठी. आणि आपण बोललेलं एखादं चुकीचं आपल्याला असं वाटत असेल की नाही आम्हाला एकदम VIP ट्रीटमेंट व्हायला, असं होत नाहीये. आपण सार्वजनिक क्षेत्रात असताना आपल्याला नॉर्मल कुठेतरी ऍडजस्टमेंट करायलाच लागते. आपण लवकरात लवकर बरे होऊन घरी यावं ही त्यांची पण इच्छा असते, आमची पण इच्छा हीच आहे की आपण लवकरात लवकर बरे होऊन घरी या. आणि आमची पुन्हा एकदा विनंती आहे की अफवावर विश्वास ठेवू नका, मोठ्या प्रमाणात लसीकरण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.